नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आता मी कुठे आहे? मी मुक्तागिरी या बंगल्यावर आहे. या बंगल्यावर कोण राहतं? उदय सामंत मंत्री महोदय राहतात आणि त्यांच्या विभागाने एक मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत चेहऱ्यावर आनंदानं एक घोषणा केली आहे. संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक उद्योग येत आहे. जे उद्योग गुजरातला नेले जात आहेत, महाराष्ट्रातून बाहेर पळवले जात आहेत असे आरोप अनेक वेळा होत होते. त्या आरोपांना उत्तर देण्याचं काम होत आहे. निवडणुका जवळ आहेत. मुंबई कुणाची या कार्यक्रमात सर्वसामान्यांचं मत आपण जाणून घेतो. मी पोहोचलो आहे मंत्र्यांच्या बंगल्यावर, थेट बंगल्यावरच पोहोचलो आहे. उदयजी, आपलं खूप खूप स्वागत. आज मोठी घोषणा झाली आणि काय नेमकी आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांना, युवकांना किंवा जो प्रकल्प आहे तो नेमका काय? गेले 2 दिवस म्हणजे काल आणि आजचा दिवस हा उद्योग जगतासाठी महाराष्ट्राच्या फार उपयुक्त आणि आनंददायी असा दिवस आहे. आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं, जे कॅबिनेट सब कमिटी जी उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाची असते, ती 12-12, 15-15 महिने झाली नाही. परंतु सरकार बदललं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा त्यांच्यासोबत आले. आम्ही 3-3, 4-4 महिन्याने ह्या कॅबिनेट सब कमिटीच्या बैठका घेतो आणि या कॅबिनेट सब कमिटीतनं उद्योजकांना काय देता येईल, बेरोजगारी कशी दूर करता येईल या संदर्भामध्ये ही मीटिंग होती आणि काल ती आमची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये 80,000 कोटीच्या प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, ज्याच्यातनं जवळजवळ 20,000 बेरोजगार तरुणांना, तरुणींना रोजगार मिळणार आहे. आज अजून एक त्याच्यामध्ये पुढचं पाऊल पडलं की टोयटा, किर्लोस्कर टोयटा ही कंपनी जी गाड्या बनवणार आहे, म्हणजे वर्षाला 4 लाख गाड्या बनवणार आहे, त्याचा देखील MOU 20,000 कोटीचा ज्याच्यामध्ये देवेंद्रजींनी पुढाकार घेतलेला होता तो देखील आज पार पडला. म्हणून मला असं वाटतं की एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचे MOU हे नुसते पार पडले नाहीत तर त्याची अंमलबजावणी देखील आपण करतो आहे आणि ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय मोठी अचीवमेंट आहे. अजून 7-8 दिवसामध्ये सेमीकंडक्टरचा एक फार मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येणार आहे. कोकणासारख्या रत्नागिरीच्या भागामध्ये देखील एक फार मोठा प्रोजेक्ट येतो आहे आणि राज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये म्हणजे गडचिरोलीपासून सावंतवाडीपर्यंत समतोल विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलो आणि त्याच्यामध्ये कुणीही काही म्हटलं तरी आम्ही यशस्वी झालेलो आहोत त्याची मला खात्री. कुणी काही म्हटलं यापेक्षा आज उद्धव ठाकरेने असं म्हटलं आहे की मुंबईतले, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले. आता निवडणुका तोंडावर आहे, त्यांचा थेट आरोप होता म्हणजे पुण्यातले काही प्रकल्प असतील किंवा इतर जे प्रकल्प आहे हे सगळे प्रकल्प गुजरातला गेले, त्याला उत्तर आता तुम्ही विधानसभेत कसं दिला निवडणुका? नाही, विधानसभेत आजचे हे प्रकल्प सगळे आम्हीच आणलेले आहेत ना. कुठचाही प्रकल्प गुजरातला गेला नाही. गुजरातला प्रकल्प का गेले पूर्वी 2.5 वर्षामध्ये गेले मागच्या त्याची यादी पण आपल्याला देईल. कारण जो पोलीस ऑफिसर एका पक्षाचा 5 वर्ष रजा टाकून पदाधिकारी होता त्या सचिन वाझेला पुन्हा एकदा प्रशासनामध्ये तुम्ही आणलं, त्याला 100 कोटी रुपयाची वसुलीची सुपारी दिली, त्यांना अंबानींच्याच घराखाली बॉम्ब ठेवला, जिलेटिन ठेवला, उद्योजकाला त्यानं मारलं, असे जर पोलीस करत असतील तर कोण उद्योजक येणार आहे? पण ही जी काही भ्रष्ट प्रतिमा झाली होती हे बदलण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर या 2.5 वर्षामध्ये प्रचंड प्रकल्प आले. कुठचाही प्रकल्प महाराष्ट्रामधनं गेला नाही. फेक नरेटिव्ह सेट करणं हा काही लोक आरोप केले होते म्हणजे जो पुण्यामधला जो प्रकल्प आहे तो परत आला. नाही, मी त्याच्यावर व्हाईट पेपर काढला ना, मी त्याच्यावर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेच्या विरोधात काही लोकांनी जायला पाहिजे होतं, त्याला चॅलेंज करायला पाहिजे होतं. मी बिनदिक्कतपणे देशातली इंडस्ट्रीची पहिली श्वेतपत्रिका ज्यावेळी काढतो तर त्याच्यावर आर्ग्युमेंट केलं पाहिजे. हे मला असं वाटतं की हे महाराष्ट्राला बदनाम करणारे सगळे चाळे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योजक न येण्याची भूमिका अशा वातावरणामुळे होते ती आम्ही बदलली आणि आज महाराष्ट्र RBI सर्वेप्रमाणे 1 नंबरला आहे. तुमचं सर म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या आधी असं वातावरण होतं की उद्योजक येत नव्हते महाराष्ट्रात? नक्कीच येत नव्हते. ते ठामपणे बोलू शकतात, अगदी ठामपणे. वेदांता सरकारमध्ये तुम्ही होता. वेदांता फॉस्कॉन जो गेला याचं कारण, ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की कॅबिनेट सब कमिटी 14 महिने झालीच नाही तर कुठलं प्रकल्प येणार. आणि त्या सरकारमध्ये मी होतो पण उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्याच्यामुळे उद्योग विभागामध्ये हस्तक्षेप करण्याचे मला अधिकार नव्हते. पण तुम्ही जे म्हणताय की 1.5 वर्ष कुठली सब कमिटीची बैठक झाली नाही पण त्यावेळेला लॉकडाऊन होतो, कोरोना होता, हा एक फार मोठा संबंध आहे. म्हणजे बैठक होऊ शकली असती, व्हिडिओ कॉन म्हणजे कॉन्फरन्स होऊ शकली असती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये ऑनलाईन कॅबिनेट जर कोरोनामध्ये होऊ शकते, कोविडमध्ये होऊ शकते, तर कॅबिनेट सब कमिटी का होऊ शकत नाही?
छोटी मानसिकता लागते. सी एस आरच्या पलीकडे जाऊन त्या उद्योजकाचा विचार करावा लागतो. काही लोक सी एस आरमध्येच अडकलेली होती, त्याच्यामुळे कदाचित कॅबिनेट सबकमिटी झाली नसेल. सी एस आरमध्ये अडकली होती म्हणजे काय होतं नेमकं? आता हे लोकांना माहीत नाही सी एस आर काय, त्याच्यामध्ये कोण अडकलंय. अनेक उद्योजकांनी असं सांगितलं की ज्यावेळी आम्ही इन्सेंटिव्हसाठी कॅबिनेट सबकमिटीची बैठका लावा म्हणून आम्ही उद्योग विभागामध्ये ज्यावेळी जायचो ते तिथले अधिकारी सांगायचे की आम्हाला वर्ण आदेश आहेत की पहिले सी एस आर तुम्ही किती देणार आहे सांगा, सी एस आरमध्ये तुम्ही काय काम करणार आहे सांगा. सी एस आर हा प्रॉफिट झाल्यानंतर द्यायचा असतो, पण प्रॉफिटमधला सी एस आर जर अगोदरच मागायला लागले तर इंडस्ट्री कशी येणार आहे. आणि ज्यांनी उद्योजकांच्या म्हणजे आता अंबानींच्या घरी लग्न होतं, सगळेच तिथे गेलेले होते, पण ते गेलेले असताना त्यांच्या घराखाली कोणी ठेवली जिलेटीन? सचिन वाघेने ठेवलं, वाझेने ठेवले. सचिन वाझे कसा काय आला सरकारमध्ये, परत पोलिसांमध्ये कसा आला, याचे देखील खुलासे महाराष्ट्रासमोर केले पाहिजेत. उदय सामंत उद्योग मंत्री आहेत, पण मोठी जबाबदारी आहे कोकणचा भाग असेल किंवा मुंबई असेल. निवडणूक आता लगेच 2-3 महिन्यात लागतील. लाडकी बहीण योजना किती तुम्हाला तारेल? आणि ही सगळी निवडणुकांच्या पूर्वीची जुमलेबाजी आहे. नाही, मला असं वाटतं की लाडकी बहीण योजना हे महिन्याला 1500 रुपये आणि वर्षाला 18000 रुपये आम्ही महिला भगिनींना देणार आहोत. जोपर्यंत महाराष्ट्राचं सरकार आहे तोपर्यंत मी सरकार इन द सेन्स मी हे सांगतो आमचं सरकार हे सरकार म्हणजे ज्याचा अर्थ जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. महाराष्ट्र सरकारला ही चालूच ठेवावी लागेल. त्याच्यामुळे कोण जर म्हणत आहे जुमला आहे हिवाळ जुमला त्यांनी केले सगळे, एकही स्कीम कुठची लागू झाली नाही. त्याच्यामुळे ही योजना जी आहे महिन्याला 1500 रुपये द्यायची ही तह आयात चालू राहील आणि त्याचा फायदा महिला भगिनींना होईल. म्हणूनच काही लोकांना पोटसूळ उठलेलं आणि ते टीका करतात. काय वित्त विभागातील काही अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं की खूप योजना आहेत महिलांसाठी, सरकारकडे पैसे नाही आहेत, 8-9 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारचा आर्थिक ताळमेळ बसतो अशा योजना घोषित करून 35,000 कोटीचं बसतो. याच्यासाठी सगळी प्रोव्हिजन केलेली आहे. 10,000 कोटीची प्रोव्हिजन पुरवणीमध्ये केलेली आहे. वर्षभरासाठी 46,000 कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यामुळे अधिकारी मला असं वाटत नाही, कारण कॅबिनेटमध्ये आम्ही सगळे असतो, कुठेही अशी कधी चर्चा झाली नाही. ठीक आहे की महिलांसाठी ज्यावेळी आम्ही करायला जातो त्यावेळी कदाचित आता ही सगळी मंडळी महिला भगिनी हे महायुतीच्या मागं उभं राहणार आहेत हे काही लोकांना कळल्यामुळं हे सगळे गैरसमज पसरवणं चालू आहे. परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार हे ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये येईल. आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार नाहीत असे काही लोक म्हणत होते. कसं काय रे, 31 जागा लोकसभेला आहे, 150 ते 160 पुढे लीड विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला आहे, तुमचं गणित काय सांग. नाही, एक लक्षात घ्या की आता काही मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये लीड महाविकास आघाडीला मिळालेलं आहे. म्हणजे असं समजून उपयोगाचं नाही की तिथे महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील. उदाहरणार्थ माझ्या जिल्ह्यातला शेखर निकमांचा मतदारसंघ आहे जिथं महाविकास आघाडीला 20,000 लीड आहे. मी आता तुम्हाला लिहून देतो की 25,000 मतानं शेखर निकम निवडून येणार आहेत. माझा मतदारसंघ 7,000 मतानं मागं आहे. मी आता तुम्हाला लिहून देतो की माझ्या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार होणार आहे. राजापूर मागं आहे, आज लिहून देतो राजापूरला आम्ही निवडून येणार आहोत. मालवण मागे आहोत. राजापूर, रत्नागिरी आणि शेखर निकम यांचा हे मी तुम्हाला फक्त 5 मतदारसंघात लिहून द्यायला तयार आहे. एवढे एवढा विश्वास, आत्मविश्वास. आत्मविश्वास आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हा आत्मविश्वास आहे. तसं भरत गोगावले असतील, श्रीवर्धनची जागा असेल, अलिबागची जागा असेल, पेणची जागा असेल, कर्जतची जागा असेल, उरणची जागा असेल, पनवेलची जागा असेल, या सगळ्याच्या सगळ्या महायुतीच्या असणार आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, फेक नरेटिव्ह सेट करून मुस्लिम बांधवांचा भगिनींचा जो गैरसमज केला, दलित बांधवांचा भगिनींचा गैरसमज केला, आदिवासी बंधू भगिनींचा जो गैरसमज केला, हे सारखं सारखं चालत नाही. मी कशावरही सांगायला तयार आहे आत्मविश्वासानं की महायुतीचंच सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार. शरद पवार तर म्हणतात 200 आम्हाला जागा मिळतात, 225, तुम्ही म्हणतात की ह्या सगळ्या जागा निवडून. नाही, प्रत्येकजण स्वतःचा कार्यकर्ता इकडे तिकडे जाऊ नये म्हणून दक्षता घेत असतो. आपल्याला हे देखील माहिती आहे की मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी आणि आदिवासी बांधवांनी हे काय महाराष्ट्राच्या स्तरावर मतदान दुसरीकडे केलं नाही, हे देशाच्या पातळीवर झालं. म्हणजे जर तुम्ही मुंबईतल्या देखील आणि महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघ बघितले, उदा धुळे मतदारसंघामध्ये 1,65,000 मतानं महायुतीची जागा पुढं होती. मालेगाव पश्चिम किंवा मालेगाव मध्यम कुठचं तरी आहे मतदारसंघ, त्याचा रिझल्ट लागला, 1,97,000 लीड पुढे गेलं, सीट आमची पराभूत झाली. याचा अर्थ ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव होते त्यांनी गैरसमजातनं जे मतदान केलं होतं ते
ते आता विधानसभेला करतील असं जर कोणाला वाटत असेल त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मुस्लिम समाजाचा गैरसमज दूर झाला या मधल्या काळात लोकसभेच्या निवडणुकांना? नाही, ह्यानीच केला ना. ह्यानीच दूर केला. कसा एखाद्या कम्युनिटीचा वापर केला जातो त्याच्यानंतर ह्यांनी मुस्लिम बांधवांचं नाव डायरेक्ट आज घेतलं. दोन महिने हे सगळे असंच सांगत होते की आमची मतं आहेत, आम्ही इकडे फिरलो, आम्ही तिकडे फिरलो म्हणून आम्हाला मतदान झालं. पण कुठेही यांच्या भाषणांमधनं प्रेस कॉन्फरन्समधनं असं नव्हतं की मुस्लिम बांधवांची आणि दलित बांधवांची मतं आम्हाला मिळाली म्हणून आम्हाला मताची सूज आलेली आहे असं कोणी म्हटलेलं नव्हतं. आज त्यांना उपरती सुचली म्हणून ते म्हणाले की हा आम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना कळलेलं आहे की फक्त टार्गेट होतं नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी साहेबांना दूर करण्यासाठी संविधानाचा विषय आणला गेला. कुठं कोण संविधान बदलणार आहे? त्याच्यामुळे असं काहीच झालेलं नाही आणि तो गैरसमज नक्की दूर झालेला आहे. आणि तो गैरसमज दूर झाल्यामुळंच मी आत्मविश्वासानं सांगतो की आहे त्या स्ट्रेंथनं पुन्हा आम्ही सत्तेमध्ये येऊ. उद्धव ठाकरेंचं आज भाषण झालं, ते खूप व्हायरल होतं सोशल मीडियावर. ते असं म्हणतात एक तर देवेंद्र फडणवीस राहतील नाही तर मी राहील. त्याचं कारण सांगताना ते असं म्हणतात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुरू होता. मला असं वाटत नाही, कारण मी मागच्या 3 वर्षापूर्वीच्या कॅबिनेटचा एक भाग होतो. त्याच्यामुळं देवेंद्रजींबद्दल तिथं काय बोललं जायचं, देवेंद्रजींबद्दल भविष्यामध्ये काय करायचं, गिरीश महाजनांना कसा मोका लावायचा, ह्या चर्चा सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत आणि CBIच्या रिपोर्टमध्ये त्या देखील आलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की उभाटाच्या पक्षप्रमुखांना किंवा कोणालाही पोलीस कारवाई करावी ही कुठेही कोणाची इच्छा नव्हती आणि तसं कुणीही केलेलं नाही हे मी दाव्यानिशी सांगू शकतो. परंतु या सगळ्या मंडळीनं अडचणीत आणावं अशी अनेक वेळा अधिकाऱ्यांना बाहेर काढून देखील चर्चा झालेल्याचं साक्षीदार मी आहे. त्याच्यामध्ये गिरीश महाजनांना देखील कसं अडचणीत आणता येईल ही देखील अनेक वेळा चर्चा झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी ह्या चर्चा केल्या त्यांनी जे पाप आपण करणार होतो ते दुसऱ्यावर ढकलून. तुम्ही साक्षीदार आहात, गिरीश महाजन यांना कशी अटक करायची ही चर्चा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे करत होते, तुम्ही साक्षीदार? मी साक्षीदार आहे असं म्हटलं नाही, ही चर्चा समोर झाली असं म्हटलं. मी असं म्हटलं की या चर्चेमध्ये काय काय घडायचं, चर्चा कशा व्हायच्या, त्या रेकॉर्डवर तर नसणार. ऑफ द रेकॉर्ड चर्चा होती. मी आता जर सांगितलं की ती अशी अशी चर्चा व्हायची, उद्या ते म्हणणार चर्चा झालीच नाही. पण प्रत्येकानं सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार केला पाहिजे की हे खरोखरच देवेंद्रजींनी केलं होतं का, असं कोण कोणाला अडकवणार होतं का, ह्याचं उत्तर नाही असं आहे. परंतु यांच्या माध्यमातनं अनेकांना अडकवण्याचे प्रकार चालू होते हे कानोकानी आमच्या लागत होतं, आम्हाला समजत होतं. उद्याची मुंबई तोडण्याची भाषा परत उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तुम्ही एवढे वर्ष शिवसेनेत होतात, ते काय म्हणजे शिवसेनेला इलेक्शन येते, निवडणुका येतात तेव्हा मुंबई तोडण्याची भाषा काय होते? म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा लोकांपुढे असं बोलतात तेव्हा लोकांना ते खरं का आवडतं? नाही, निवडणूक आलेली आहे ना, आता लोकसभेला पण हेच भाषण झालं, विधानसभेला हेच भाषण होणार आहे, कायमस्वरूपी हेच भाषण राहणार आहे. पण जोपर्यंत पृथ्वी अस्तित्वात आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही हे जगजाहीर आहे. आणि असं तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्या अगोदर आम्ही त्यांच्या विरोधात असू. तुम्ही महायुतीमध्ये आहात, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे, शिवसेना एकनाथ शिंदेजी आहे ते तुम्हीसोबत आहात, भाजपसोबत आहेत, रत्नागिरीमध्ये एक बैठक झाली आणि महायुतीतल्या दोन पक्षामध्ये काहीतरी चर्चा सुरू झाली. दुसरं अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला झाला, तो मनसैनिकांनी केला. आता त्याच्यामागे अजित पवारांनी मिटकरींना फोन केला पण भाजप किंवा इतर नेत्यांकडून या हल्ल्याचं काही फारसा निषेध झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे काय म्हणजे महायुतीचे तीन पक्ष जागा वाटपामध्ये कुठे असतील? जो हल्ला झाला त्याचा मी जाहीरपणानं काल पण निषेध केलेला आहे. परंतु राजकारणातल्या प्रत्येक माणसानं माझ्यापासून सगळ्यांनी एक गोष्ट पाळली पाहिजे की आपण राजकारणामध्ये नक्की काय बोललं पाहिजे. आता नरेंद्र मोदी साहेबांना शिवीगाळ केली जाते, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना वाटेल ते बोललं जातं, देवेंद्रजींना वाटेल ते बोललं जातं. तो राजकारणाचा काहीतरी स्तर वंदनीय बाळासाहेबांनी आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी ठेवला होता, तो जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना. त्याच्यात मला असं वाटतं की हल्ला झाला तो निषेधार्थच आहे. परंतु रत्नागिरीच्या बैठकीत काय झालं? तुमचं नाव होतं, आणिक 2-3 पक्षाचे होते, तिकडे नारायण राणेंचे कार्यकर्ते वेगळे बोलतात, तुमचे कार्यकर्ते वेगळे बोलतात. नाही, त्याच्यामध्ये महायुतीमध्ये काही अंतर्गत थोडंसं नाही, एक लक्षात घ्या की नारायण राणे साहेबांचे लोक कोण जर बोलत असतील आणि त्याला मी प्रत्युत्तर दिलं तर तो वाद होतो ना. ते बोलल्यानंतर मी काही बोलतच नाही, तेव्हा वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि परवा जो रत्नागिरीतला प्रकार होता हा उत्स्फूर्त तिथे झालेला प्रकार होता, कारण आपण जी व्यक्ती, त्याचा मी व्हिडिओ पण आपल्याला पाठवतो, ज्यानं रत्नागिरीतल्या अनेक लोकांना फसवलं, अनेक लोकांना पैशानं फसवलं,
प्रॉपर्टीनं फसवलं आणि त्यांना वेषांतर करून रत्नागिरीतनं बाहेर जावं लागलं. बाहेर 8 महिने 10 महिने राहावं लागलं. तो रत्नागिरी आल्यानंतर आम्ही रत्नागिरीकर होतो आणि तो काहीतरी व्हॉट्सअपला मुख्यमंत्र्यांबद्दल आमच्याबद्दल टाकतो आणि रत्नागिरीकरांच्या बॅनरवर टाकतो. हा त्याच्यामध्ये विषय होता. रत्नागिरीकरांनीच मला 4 वेळा निवडून दिलेलं असल्यामुळे रत्नागिरीकरांच्या भावना मला माहिती आहे. पण जी व्यक्ती आहे त्याची सगळी पोलीस हिस्ट्री आपण काढून बघा. त्याच्या विरोधात ते बोललेले होते त्याच्यामुळं त्याचा जर राग कोणाला आला असेल त्याला मला नाईलाज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये निलेश राणेंनी स्वतःचं वक्तव्य केलेलं आहे पण त्याला मी प्रतिउत्तरच दिलं नाही ना. जर प्रतिउत्तर दिलं तर वाद होतो, जर उत्तरच दिलं नाही तर तुमच्या विरोधात बोलून तुम्ही प्रतिउत्तर देणार नाही. मला गरजच वाटत नाही ना, कारण महायुती आहे. महायुतीमध्ये भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याचा गैरसमज झाला असेल आणि त्याच्यातनं तो बोलला असेल आम्ही तो दूर करू. परंतु इथेच जर महाविकास आघाडीचं कोण बोललं असतं तर माझ्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिलं असतं. शेवटचे 2-3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. भाजप आणि शिवसेनेची एकत्र युती असताना ज्या जास्त जागा शिवसेनेला मिळत होत्या त्या जागा यावेळेला विधानसभेमध्ये तुम्हाला मिळतील? सन्मानपूर्वक जागा मिळतील, सन्मानपूर्वक महायुती होईल आणि महायुतीची सत्ता येईल. अजित पवार यांचा पक्ष आहे, तुमचा पक्ष आहे, भाजप आहे, भाजपचे 105 आमदार आहेत, कसं वाटप होणार? योग्य वाटप होईल ना. वाटपाच्या 2-3 फेऱ्या देखील संपलेल्या आहेत. वाटप देखील पुढच्या 15-20 दिवसामध्ये होईल आणि आपल्या लक्षात येईल की अतिशय योग्य तऱ्हेनं तिन्ही पक्षाला सन्मान देऊन वाटप झालेलं. शेवटचा प्रश्न, कुठला मुद्दा असा आहे की विधानसभेची निवडणूक त्या मुद्द्यावर तुम्ही लढवणार आहात? तुम्ही एक म्हटला की निरेटिव्ह एक जे आहे संविधान बदलण्याचं आणि मुस्लिम समाजाविषयी हिंदू मुस्लिम करण्याचं निरेटिव्ह एक सेट झालं आणि महाविकास आघाडीला लोकसभेची जागा मिळेल. मला 2 मुद्दे किंवा 3 मुद्दे असे सांगा की विधानसभेला हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जाणार. नाही, विधानसभेला आम्ही सामोरं जात असताना जे तिकीट वाटपाचा आपण मुद्दा काढला त्याच्यामध्ये आम्ही 3 प्रमुख पक्ष तर आहोत, मित्रपक्ष देखील आहेत आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जास्त जागा मागत आहेत. नाही, ठीक आहे ना, त्याच्यावर देखील मार्ग निघेल. आणि हे सगळे मिळून आम्ही जी विकासाची कामं केलेली आहेत, उदाहरणार्थ साधं डोळ्यासमोरचं उदाहरण अटल सेतू. अटल सेतूमध्ये जी काही विकासात्मक क्रांती झालेली ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार. त्याच्यामुळं कोणावर टीकाटिप्पणी करून बिलो द बेल्ट जाऊन टीका करून काही टीका करण्याची आवश्यकता नाही. कोणालाही शिवीगाळ करण्याची आवश्यकता नाही. जे नैराश्यामध्ये असतात ते शिवीगाळ करतात. आम्ही केलेली विकास कामं लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि विजय संपादन करू. एकच आकडा, विधानसभेला महायुतीला किती जागा मिळतील? जे मित्रपक्ष आहेत त्यांना मिळू 200. उदय सामंत यांचा विश्वास आहे की 200 जागा मिळतील आणि अनेक मुद्द्यांवर उदय सामंत मंत्री यांच्याशी मी चर्चा केली. मी मुक्तागिरी या बंगल्यावर आहे आणि मी इथेच थांबतो. आपण मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. स्वप्नील सहविलास आठवले, न्यूज टेक महाराष्ट्र.